सर अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट तर्फे एक स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आलेला आहे. काय नक्की याचं स्वरूप आहे आणि कुठपर्यंत कारवाई झाली? मुंबईमधले अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा, आमचे डीसीपी साहेब आहेत शिवजी ब्लांडे साहेब, त्यांना आदेश प्राप्त झाले होते माननीय सीपी साहेबांकडून आणि जॉईंट सिटी क्राईम साहेबांकडून की अशा प्रकारचा स्पेशल ड्राईव्ह घेण्यात यावा, जेणेकरून आता जे ड्रग्सचे वारंवार सीझर जे होत आहेत, जसं या महिन्यामध्ये बँड्रा युनिटने आमच्या 1 किलो कोकेन पकडलं होतं प्युअर फॉर्म मधलं, की ज्याच्यामध्ये मिक्सिंग करून त्याने 4 किलो बनवत आलं असतं, फार मोठ्या प्रमाणावर ते ड्रग आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग येतं म्हणजे ते कन्झम्पशनही वाढलं असावं असं साधा सरळ अर्थ आहे त्याला. त्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आला होता आणि त्या स्पेशल ड्राईव्हमध्ये आमच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे एकूण 5 युनिट्स आहेत. आझाद मैदान युनिट्स आहे जे साऊथ रिजनमध्ये काम करते दक्षिण प्रादेशिक विभागात, तशा प्रकारे सुवर्ली, बँड्रा, कांदिवली आणि घाटकोपर असे 5 युनिट्स कार्यरत आहेत मुंबईमध्ये. एका वेळेलाच आम्ही अशा प्रकारच्या आमच्या प्रत्येकाच्या युनिट्समधले काही विभाग आहेत की त्या विभागामध्ये अशा सस्पेक्टेड मुवमेंट्स चालू असतात, त्या मुवमेंट्सला आम्ही टार्गेट करून आम्ही पेट्रोलिंग करता आमची स्पेशल पथक आम्ही नेमून त्याप्रमाणे आम्ही रवाना केलं होतं आणि जे पकडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या त्या पूर्ण स्पेशल ड्राईव्हमध्ये एकंदर 7 इसमांना अटक झालेली आहे आणि त्यांच्याकडून 3.5 लाखाचा एमडी गांजा अशा प्रकारचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. या मोहिमेचं एक उद्दिष्ट एवढंच आहे की लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती यावी आणि जी मुलं या व्यसनामध्ये गुरफटली जातात त्यांच्यासाठी हा एक संदेशच आहे की कोणालाही माफ केलं जाणार नाही आणि अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्रेते जे आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि कारवाई चालूच आहे आणि ती वर्षभर नाही कंटिन्यू चालूच राहणार आहे. मुख्यतः 7वी ते 10वी ह्या वयोगटातले वयोवर्ष 11 ते 15 ह्या वयोगटातल्या मुलांना एक क्युरियॉसिटी असते आणि एक आपण इतर मुलांपेक्षा किती फॉरवर्ड आहोत हे दाखवण्याची एक प्रकारची त्यांच्यामध्ये एक होड लागलेली असते आणि याच्यामध्ये सुरुवात होते ती सिगरेटमध्ये आणि सिगरेट हे ऑफिशियली असल्या कारणाने कुठेही अवेलेबल आहे आणि सिगरेट पिणार शरीराला त्याच्या कपड्याला अगदी चांगल्या प्रकारे त्याचा वास येतो की जो ओळखता येतो की हा सिगरेट पिऊन आलेला आहे. तर त्या क्षणाला त्या मुलाला आवरलं गेलं तर ह्या ड्रगची ह्या अंमली पदार्थाची नशा करणाऱ्या मुलांची संख्या नक्कीच कमी होईल आणि मी आव्हान करतो सर्व पालकांना की त्यांनी ह्याबाबत अतिशय सतर्क राहावं आणि आपला मुलगा किंवा आपल्या शेजाऱ्याचा किंवा आपल्या नातेवाईकापैकी मुलगा एखादा जर तशा व्यसनात असेल, एक साधी सिगरेट आहे आपण दुर्लक्ष केलं तर दुर्लक्ष खूप महाग पडतंय कारण त्या सिगरेट मधूनच पुढचे जे अंमली पदार्थाचे नशा आहे तिथे सुरू होत्या, सिगरेट हाच त्याचा राजमार्ग आहे. ड्रग पेडलरची ड्रग विक्रेत्यांची अतिशय साधी मोडस ऑपरेटिंग असते, ते प्रथम एका दुसऱ्या मुलाला फ्री कॉस्टमध्ये ते ड्रग सप्लाय करतात आणि तो मुलगा म्हणतात इतर मुलांना माउथ पब्लिसिटी होते, त्या माउथ पब्लिसिटीमुळे त्यांना तो ड्रग पेडलर शोधायची गरज लागत नाही, ड्रग पेडलरच्या ज्या काही लपण्याच्या जागा असतात त्यांना माहीत असतात आणि दुर्दैवाने ती गोष्ट मुंबई पोलिसांपर्यंत का पोहोचत नाही कारण जर त्याच्यावर कारवाई केली तर मुलांना ड्रग मिळणार नाही, त्याच्यामुळे ती मुलं आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती देत नाही. आम्ही अशा वेळेला आमचे इन्फॉर्मर्स इम्प्लॅन करून अशा प्रकारची माहिती करून आम्ही कारवाई करत असतो.